खंचात परिस्थितीत ऑन नाप्ता बिंग व्हॉलाटाईल कॅनॉट बी ट्रान्सपोर्टेड बाय ट्रक्स, इट हॅज टू बी अगेन पंप इन टू द शिप. आता ही पहिली मागणी. दुसरी मागणी त्यांच्या चीफ मिनिस्टरां पाठी सांगितले की आपण त्याची थरो इन्क्वायरी करतो. तर त्यांचे म्हणणे तुम्ही डीआयजी शिपिंगाक डीजी शिपिंगाक इन्क्वायरी करपाक लागल्या. डीजी शिपिंग हॅज बीन पार्ट ऑफ दीस मेकॅनिझम, सो तो करपाक शकतलो काय किती? हे दोन मागण्यो त्यांच्यो मेन आशिल्ल्यो. तातूंत चीफ मिनिस्टरान एक कॅटेगरिकल एश्युरंस दिला की अंडर नो सर्कमस्टन्सीस नाफ्ता वील बी ट्रान्सपोर्टेड बाय ट्रक्स. ही सेज दॅट दे आर ट्राईंग टू कंपनी ओर दे आर ट्राईंग टू गेट सम शिप, आयदर दे वील रिपेअर दीस शिप ओर दे वील गेट सम अदर शिप, आणि त्या शिपांक पंप परतो करून तो नाफ्ता ट्रान्सपोर्ट जातो. सेकंड, ताणें सांगला त्या प्रमाणे ताणें डिमांड केल्लो की डीजी शिपिंगाच्या वाट्याचे ताणें सांगला आय वील ट्राय टू सी दॅट सेक्रेटरी शिपींग इफ ही कॅन कंडक्ट इन्क्वायरी. सेक्रेटरी शिपिंगान केलें जाल्यार चड बरें जातलें, कारण डीजी शिपींग हॅज बीन पार्ट ऑफ इट, कारण इट डझंट हॅव रिपेअर ऑफ शिप्स बर्थ. सो अशे परिस्थितीत तें शीप आयलें कितें हांगा, कोण जबाबदार? आजी खूब क्वेश्चन्स आसात, ताणें खूब क्वेश्चन्स हें केल्लें. तो मेमोरेंडम आज आमी दिला चीफ मिनिस्टर. हें हांवें सांगलां तें, आतां तुका सांगलां पळय. एक ताणें कॅटेगरिकली सांगलां की इट वील नॉट बी अलावड टू बी ट्रान्सपोर्टेड थ्रू ट्रक. सेकंड, इन्क्वायरी आपूण सेक्रेटरी शिपिंगा कडल्यान करून घेवपाचो प्रयत्न करता. सेक्रेटरी ना, सेक्रेटरी शिपिंग. सेक्रेटरी शिपिंग इज द नेक्स्ट टू द मिनिस्टर इन दिल्ली. एका डिमांड केलेलो आसा डीआयए नाल्यार एनआयए कडसून ती इन्क्वायरी करची म्हणून. आणि थर्ड मेन असा ती त्यांनी जे सीएमान एश्युरन्स दिलेले की आम्ही चेअरमॅनचे एमपीडीच्या चेअरमॅनचे एफआयआर फाईल जातली ती अजूनपर्यंत जाऊना म्हणून. सो त्यांनी सीएमान आमकां एक 15 दिसांचो टाइम मागला की आम्ही ते चालू असा आणि त्याचेर किती असा ते कल्प्रिट वील बी पनिश्ड फॉर दॅट आणि त्याची एफआयआर लॉन्च जातली. म्हणजे आयज अशें दिसो उपकारना सरकारा की आम्ही नाफ्ता काढलो आम्ही नाफ्ता काढलो, पण नाफ्ता येयलो कसो, कोणी हाडलो, खंयसून येयलो हेची चौकशी जावपाक जाय. ताका आम्ही उगडास करून दिला की हे इलिगल, हे कितें जालां पळय ते इलिगल. म्हणजे तुम्ही नाफ्ता काढलो आणि त्या टँकन घातलो म्हणून सुशेगात रावपाचे ना, पण तो इलिगल कसो येयलो, कोणी हाडलो, कित्याक येयलो हेची चौकशी जावची अशी आम्ही मागणी त्याचे कडे केल्या. त्यांचे ते म्हाका निवेदन दिवपाक येले, विरोधी पक्षनेत्यान सांगलेले निवेदन दिवपाक येता म्हणून. तांच्यांनी निवेदन दिले, तांचो डिमांड एकच असा की तो बाय रोड कॅरी करू नका. ओके, आणि बाकी जे किती ॲक्शन आम्ही ऑलरेडी डिसिजन घेतला, बाय रोड आम्ही कॅरी करचे ना. अगेन वी आर थ्रू वेसल जी असा पळय न्हू, आम्ही दुसरी वेसल सोदता, क्लास ए वेसल जी आहात ती कॅरी करपा खातीर मेळपाक जाय. इट इज नॉट एट द इंडियन कोस्ट, इंटरनॅशनल कोस्टा वेल्यान हाडपाक जाय आणि तितून ते कॅरी करतले, डॅट इज ऑल. आणि दुसरे जो कोण गिल्टी आशिल्लो त्याचेर ॲक्शन घेवपाक जाय, ती जातली जो पर्यंत सगळ्यांनी सांगलें नाफ्ता तकले वेल्यान वचना तो पर्यंत बाकीचे डिसिजन घेवप जावचे ना. सड्यार गणेश बेंजोप्लास्टांत नाफ्ता व्हरून सरकारान बरो निर्णय घेतलो म्हूण माविनान विधान केले. माविनाच्या विधानाचेर सड्यावेले थळावे आणि आमदार मंत्री मिलिंद नायक बरोच चावलो. वास्कोचा आमदार कार्लुसूय म्हणटा मुख्यमंत्र्यान खंय मिलिंदाक विश्वासात घेवपाक जाय आशिल्लो. ही स्टेटमेंट दिला की हांगासर जे टाके घातल्या पळय ते नाफ्ता घालपाक म्हणून, ताका हांव सांगूंक सोदतां की तो जेन्ना काँग्रेसान आसलो 99 तेन्ना तेजे काँग्रेस कार्यकर्त्यांनी हांगासर सायनींची मोहीम काढलेली. कितें म्हणून काढलेली? की हे टाके आहात ते पाणयाचे टाके म्हणून. आणि लोकांचे सायने फसून घेतले, फसवून घेतलेले हे काँग्रेसच्या टायमार. त्यांना 1999 काँग्रेस गव्हर्नमेंट आसलेलो, तो गिरीश बाब म्हणटा पळय की हेणी हाडल्या म्हणून आमच्या मंत्र्याचेर जो आरोप करता पळय, त्याच्या काँग्रेस गव्हर्नमेंटान हे टाके हाडल्या. त्याचो काँग्रेस गव्हर्नमेंट आसलेलो त्याच्या 2009 हेंच्यानी स्टोर केला, आमकां कोणाकच कल्पना दिवं ना. हे आमी सहन करचे ना. माविनाक जर जाय आपले हितून व्हरपाचे, ड्यू टू ऑल रिस्पेक्ट आमच्या हांगासर मुरगांवच्या लोकांचे डिसिजन घेवपाक मुरगांवच्या जनतेन आपलो आमदार निवडून दिला आनी तो मुरगांवच्या जनते खातीर वावरता. डिसिजन सारके येयला, ते डिसिजन दुखला आसतले कोणाक? मिलिंद नायका दुखला आसतले आमदार म्हणून, स्थानिक आमदार. म्हाका दिसता सीएमान मिलिंद इन टू कॉन्फिडन्स आनी ताका मिलिंद सांगपाक जाय ते ऑप्शन कांय ना. सो वी हॅव टू डू दीस. हे उलयला पळय अगेन्स्ट पळय ते सगळे भाजपाचे कवर घातलेले, कवर घालता ते जाय तेन्ना काडटा, परत घातलो काडलो. थंडी गरमी लागता ते म्हणजे स्वेटर घालपाक काडटा आसता पळय, तशे भाजपाचे घातलेले ते केन्ना काडी त्याचो नेम ना. तेंच्यानी उलयला आसतले आनी सगळ्यांनी म्हाका बरें दिसलें म्हणपाक आता, वायट म्हणप ना ते, उलटे उलटे म्हणलें की मोहीन गुजरान गव्हर्नमेंट दिला कितें म्हणून. ते गणेश बांदर प्लास्टर घातला सीएमाचे कॉंग्रेच्युलेशन म्हणजे वेसल काढली. तो पणजे रावता पळय थंय लागीं आसली, ती काढली म्हणून कॉंग्रेच्युलेट केला आसले. तो रावता पळय थंय लागींच रावता, ते काढले म्हणून कॉंग्रेच्युलेट केला आसतले आनी ते कॉंग्रेच्युलेट करून हांगा घातले. मागीर खंय वचो कोणाक? हे आमच्या जनतेक कळपाक बरें सडेकारांक सगळ्यांक, आनी तेच्या वांगडा सडवले कोण नाचता पळय तेंकां. ब्युरो रिपोर्ट, प्रुडंट.